औरंगाबादमध्ये ईडीनं चार ठिकाणी छापे टाकले आहेत। व्यावसायिकाच्या तीन कार्यालयावरती हे छापे टाकण्यात आले। जवळपास 62 लाख रुपये किमतीचे 7 किलो सोने ईडीनं जप्त केले। मुंबईतील पथकाची ही कारवाई आहे। मुंबईतील ईडीचं पथक हे औरंगाबादमध्ये दाखल झालं आणि त्यांनी औरंगाबादमध्ये व्यावसायिकांच्या तीन कार्यालयावर छापे मारले। या तीन कार्यालयावर छापे मारल्यानंतर जवळपास 62 लाख रुपये किमतीचं 7 किलो सोनं ईडीनं जप्त केलं। या जप्त केलेल्या सोन्याबद्दल काहीही अधिकृत माहिती कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांकडून ईडीला मिळू शकली नाही। ईडी या संदर्भामध्ये आणखी तपास करते। ईडीला या तपासामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे सुद्धा मिळालेले आहेत।